नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे तर तुमच्यासाठी खास मी आजही बनवणार आहे आणि उद्याही कोजागिरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते मसाले दूध तर मसाले दूध तर सगळेच बनवतात पण मी आज माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे जास्त न वेळ घेता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात बघू शकता किती छान रेसिपी होती ही मसाले दूध खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते तर त्यातलीच सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत तुम्हाला जर इन्स्टंट बनवायचं असेल तर तेही सांगणार आहे काही टिप्स व मसालाही आपण घरच्या घरीच बनवणार आहोत बघू शकता तर या ठिकाणी मी थोडेसे बदाम काजू पिस्ता गुलाब पेटल केसर आणि अख्खी वेलची चारोळे आणि खोबऱ्याचा डेसिकेटेड कोकोनट किंवा खोबऱ्याचा खिसी घेऊ शकता आणि चवीनुसार साखर तर यामध्ये तुम्ही रोज पेटल किंवा केसर ऑप्शनल आहे किंवा डेसिकेटेड कोकोनट तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही वापरलं तर चालेल त्याच्याऐवजी यामध्ये तुम्ही थोडीशी मिल्क पावडर दुधामध्ये किंवा कस्टर्ड पावडर थोडीशी तुम्हाला जर इन्स्टंट बनवायचा असेल तर मिक्स करून इन्स्टंट असं मसाले दूध बनवू शकता पण मी आज तुम्हाला मसाला व मसाले दूध कसं बनवायचं हे दाखवणार आहे मग आपण याचा मसाला बनवून घेणार आहोत तर या ठिकाणी मी थोडेसे बदाम काजू आणि डेसिकेटेड कोकोनट आणि अख्खी वेलची सोलून यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे तर या ठिकाणी दुधासाठी घरच्या घरी मसाला बनवून तयार आहे बघा तर चला तर रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे अंदाजेच घेतलेला आहे अर्धा लिटरला जास्त थोडंसं तर गॅस चालू करून आपण दूध बनवून घेऊयात यामध्ये आपल्या चवीनुसार साखर टाकून घ्यायची व ही छान विरगळून घ्यायची साखर छान विरगळली आहे तर यामध्ये आता करून घेतलेला मसाला दोन ते अडीच चमचे घालणार आहे बघा आणि ड्रायफ्रूट गुलाब पेटल किंवा के अजून केशर वगैरे ऑप्शनल आहे जर तुम्हाला केशर घालायचं नसेल तर थोडीशी हळदही घालू शकता त्याने नॅचरल कलर येईल व दूध अजून पौष्टिक होईल व तुम्हाला इन्स्टंट बनवायचा असेल तर यामध्ये तुम्ही मिल्क पावडर किंवा कस्टर्ड पावडर थोडीशी दुधामध्ये मिक्स करून यामध्ये घालून झटपट अशीही तयार होती रेसिपी पण मी आज शिजवणार आहे याला दहा मिनटं शिजवून घेतले की दाटसर असं दूध तयार होतं आणि थोडंसं केसर केसर पूर्णपणे ऑप्शनल आहे याला छान उकळी काढून घेऊयात व एक दहा मिनटं याला शिजवून घ्यायचं दुधाला छान उकळी आलेली आहे बघा तर एक दहा मिनटं याला शिजवून घेणार आहोत तर या ठिकाणी बघा दुधाला कलर किती छान आलेला आहे व दाटसरही झालेला आहे एक मी दहा मिनटं याला शिजवून घेतलेला आहे बघा दूध पिण्यासाठी तयार झालेला आहे सगळ्या घरभर याचा सुगंध सुटलेला आहे व याला आता आपण ग्लासमध्ये ओतून घेऊयात या ठिकाणी मी काही कप घेतलेले आहेत व काही ग्लास घेतलेला आहे कारण तुम्हाला कलर ॲक्च्युअल कळावा यासाठी मी कप घेतलेला आहे त्यामध्ये खूप छान उठून दिसेल आपल्या आवडीप्रमाणे याचं डेकोरेशन तर थोडा पिस्ता मी घालणार आहे अजून याच्यावरती आणि थोडेसे रोज पेटल व थोडंसं केसर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे डेकोरेशन पर्पजने लावलेलं आहे तर कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि नक्की ट्राय करा जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय